नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपले सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत शनीच्या वक्री होण्याच्या आपल्या मकर राशीसाठीचा नक्की काय बरं परिणाम असणार आहे त्याचे. अर्थात ही सगळी माहिती आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत नेहमीप्रमाणे. तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत, विशेष करून आपण ज्या शनिग्रहाच्या परिणामांची माहिती आजच्या भागामध्ये घेत आहोत तो शनिग्रह आपल्या मूळ कुंडलीमध्ये कसा आहे अवश्य तपासून घ्या. शुभ आहे का अशुभ स्थितीमध्ये आहे हे मात्र आपल्याला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्यानुसारच ह्या गोचर भ्रमणाचं फळ आपल्याला मिळतं हे विसरून चालणार नाही. परंतु महत्त्वाची ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र आपल्याला निश्चितपणे अनुभवायला मिळतीलच. शिवाय काय करायचं आहे, धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय हे सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. त्या व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि हो मंडळी, अशी ज्योतिषशास्त्रातली रोचक माहिती नेहमीच आपण आपल्या चॅनलमधून प्रकाशित करत असतो आणि ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा. चला तर मग आपल्या आजच्या वक्री शनी या विषयाला करूया सुरुवात. सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया ग्रहांचं वक्री होणं हे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं म्हणजे नक्की काय. तर मंडळी, आपल्याला माहिती आहे की सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा एका विशिष्ट गतीने सूर्याच्या भोवती भ्रमण करत असतो, फिरत असतो. काही वेळेला या ग्रहांच्या फिरण्याची गती काहीशी मंदावते, कमी होते, त्यामुळे हे ग्रह आपल्याला मागे जात आहेत असा भास होतो आणि यालाच म्हणतात ग्रहांचं वक्री होणं. म्हणजेच कोणताही ग्रह प्रत्यक्षामध्ये कधीही मागे जात नाही तर तो आपल्या फिरण्याच्या गतीमध्ये मागे पडतो, मागे राहतो. असे हे शनी ग्रहाचं गोचर भ्रमण एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये 2.5 वर्षांसाठी होत असताना शनी महाराजसुद्धा कधीकधी वक्री होतात. आणि असा हा शनी वक्री होतो 29 जूनपासून 15 नोव्हेंबरपर्यंत 138 दिवसांसाठी. फार मोठा कालखंड आहे. सध्या शनीचं गोचर भ्रमण हे कुंभ हे त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून सुरू आहेच. आपल्या मकर राशीचा विचार केला तर आपल्या राशीच्या द्वितीय स्थानातून आणि शनीच्या वक्री होण्यामुळे शनिग्रह त्याच्या मागच्या घरानुसारसुद्धा म्हणजे प्रथम स्थानानुसारसुद्धा आपल्याला फळं देताना या काळात दिसेल. सध्या शनीचं आपल्या दुसऱ्या घरातून सेकंड हाऊस गोचर भ्रमण सुरू आहे. कुंडलीमधलं हे दुसरं घर ओळखलं जातं ते म्हणजे आपलं धन, कौटुंबिक आर्थिक स्थिती आपली, लाभ, वाचा म्हणजे आपलं बोलणं, व्यक्त होणं, खाण्याची सवयी, आपलं कुटुंब यासाठी अभ्यासलं जातं. तर आता मात्र शनिग्रह 30 जूनपासून कुंडलीमधल्या पहिल्या घराचंसुद्धा आपल्याला गोचर भ्रमणाचं फळ देताना दिसेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंडलीच्या ज्या स्थानातून शनिग्रह गोचर भ्रमण करत असतो, जो आपल्या राशीच्या दुसऱ्या घरातून करतो आहे, त्या स्थानासंबंधी आपली कामं करण्याची इच्छा या काळात प्रबळ झालेली दिसते. आपण आपले सगळे प्रयत्न कुंडलीतल्या त्या घरासंबंधीतल्या गोष्टींविषयी करत असताना आपल्याला जाणवायला लागतं. कुंडलीतल्या त्या घरासंबंधातल्या आपल्या भावना अतिजागृत झालेल्या दिसतात. तर ह्या 138 दिवसांच्या काळामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना म्हणूनच शनी दुसऱ्या आणि पहिल्या स्थानाचं जे फळ निर्माण करेल याचा सगळ्यात मोठा प्रभाव निर्माण होईल आपल्या धन पैशासंबंधीतल्या आपल्या विचारांवर. आपण जमा केलेलं धन, संपत्ती, पैसा अडका खर्च न करता तो योग्य ठिकाणी गुंतवणूक करून अजून कसा वाढवता येईल यासंबंधी विचारधारेचा अंमल आपल्यावर या काळात अधिक प्रमाणामध्ये वाढलेला दिसेल. त्यामुळे साहजिकच आपली गुंतवणूक वाढेल आणि खर्च कमी होतील. पैशाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की शहाणी माणसं पैसे साठवत नाहीत, जमा नाही करत, तर भविष्याच्या प्रगतीसाठी पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करतात. अशीच गुंतवणूक आपल्या राशीच्या मंडळींकडून या काळामध्ये होताना दिसेल. तसे निरनिराळ्या पर्यायांचा विचार आपण कराल. पैशाची ही गुंतवणूक आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी होईल, तसेच ही गुंतवणूक आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर सुद्धा होईल. हो, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींपासून सुद्धा आपण या काळात चांगल्या अर्थाने लांब जाल. शनीचा प्रथम स्थानावर सुद्धा परिणाम होत असल्यामुळे या काळामध्ये आपल्या कार्यक्षेत्राविषयी नवीन विचार, कार्यातील बदलाचे नवीन विचारांचं वारं व्हायला लागेल. तर काही जणांच्या बाबतीमध्ये अतिविचाराने निद्रानाश होण्याची भीतीसुद्धा वाढेल. कारण नसताना वेगवेगळ्या विचारांनी हैराण व्हायला होईल. अशा वेळेला सकारात्मक विचारांच्या सानिध्यामध्ये येणं, सकारात्मक विचारांचं वाचन करणं, चांगल्या विचारांच्या लोकांमध्ये वावरणं, राहणं आपल्यासाठी उत्तम राहील. ज्यांना आधीपासूनच डिप्रेशनचा त्रास सुरू आहे त्यांना मात्र या काळात योग्य डॉक्टरी सल्ल्याने वागावं फार महत्त्वाचं आहे. मेडिटेशन, योग साधना अशा काळात आपल्याला खूप चांगली मदत करतील. असे नकारात्मक परिणाम जरी असले तरी सकारात्मक बाजूमध्ये आपल्यामध्ये आपल्या कुटुंबाच्या हिताचे विचार करण्याची
आणि कृती करण्याची प्रवृत्ती आणि वृत्ती वाढताना दिसेल. कुटुंबाची आपल्यावर असलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा या काळामध्ये करायला लागाल. मेहनतीला न घाबरता मोठ्या कामांना सुरुवात करण्याची हीच वेळ आपल्यासाठी आपलं नशीब आजमावून पाहायला मदत करताना दिसेल. त्यामुळे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह शुभ आहे अशा मंडळींचं व्यक्तिमत्व कमालीचं प्रभावी झालेलं या कालखंडात दिसून येईल. आत्मविश्वास वाढलेला दिसेल, आर्थिक सुबत्ता वाढेल, तर आर्थिक उत्पन्नाचे विविध पर्याय आपल्या जीवनामध्ये याच काळात निर्माण झालेले दिसतील, किंबहुना आपण ते शोधाल. आपल्या बोलण्याचा प्रभावसुद्धा अत्यंत चांगल्या रीतीने होताना दिसेल. उगाच कुठल्याही विषयावर न बोलता योग्य ठिकाणी योग्य बोलण्याच्या स्वभाव गुणधर्मामध्ये या काळात अतिशय सुंदर वाढ झालेली दिसेल. आपल्या मकर राशीसाठी शनीची ही साडेसाती शेवटच्या टप्प्याला सुरू आहे, कारण आपल्या राशीची साडेसाती संपणार आहे 29 मार्च 2025. अशा काळामध्ये वक्री शनी त्याचा परिणाम आपल्या विचारांवर कृतींवर अतिशय सकारात्मक रीतीने करताना दिसेल. साडेसातीमध्ये शनी आपल्याला आपल्या जीवनातील सत्य, नात्यांमधलं सत्य, व्यवहारातलं सत्य खऱ्या अर्थाने दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न शनी करत असतो आणि त्यातूनच आपल्यामधला शहाणपणासुद्धा वाढत असतो आणि आपण खऱ्या अर्थाने जीवनाकडे प्रॅक्टिकली होऊन पाहायला लागतो. जीवनाचं खरं ध्येय आपल्याला याच काळामध्ये आढळतं आणि हाच अनुभव आपल्याला ह्या 138 दिवसात येताना दिसून येईल. या वक्री शनीची पहिली दृष्टी आपल्या चतुर्थ स्थानावर पडत आहे, ज्यामुळे आपल्या आईच्या आरोग्याच्या संदर्भात आपल्याला घ्यावी लागणार आहे प्रचंड काळजी. आपली स्वतःची कामातील दगदगसुद्धा या काळात थोडी वाढताना दिसेल. शनीची दुसरी वक्रदृष्टी कुंडलीच्या 8व्या घरावर पडत आहे, ज्यामुळे एखाद्या विषयातील सखोल ज्ञान घेण्यासाठी, संशोधन करण्यासाठी, गूढ विषयातला अभ्यास करण्याची प्रेरणा या काळामध्ये आपल्याला मिळायला लागेल. तर हीच शनीची तिसरी वक्रदृष्टी लाभस्थानावर पडत आहे, आपल्या सभोवती असलेले मित्र, मित्रपरिवाराचा खरा चेहरा आपल्याला याच काळात दिसून येईल. त्यामुळे कोण आपलं कोण परकं याचा बोध या काळात शनी आपल्याला करून देईल. त्यामुळे कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी जवळच्या लोकांवर, मित्रपरिवारावर विसंबून नका राहू. आपल्या कामाची पूर्ण जबाबदारी, सर्व जबाबदारी आपल्या स्वतःवर घ्या. काही असलं तरी मंडळी, या कालखंडामध्ये आपण आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी, आर्थिक उन्नतीसाठी अधिक प्रमाणात कार्यशील मात्र व्हाल आणि जीवनाला एक नवीन दिशा देण्यात यशस्वी व्हाल. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अशुभ असेल त्यांनी आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये या कालखंडात विशेष काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे आपल्या पायांची दुखणी, विशेष करून गुडघ्याच्या दुखण्यावर, आजारावर दुर्लक्ष करून चालणार नाही, तर कॅल्शियमची शरीरातली कमतरता होणार नाही असा आहार मात्र अवश्य वाढवा. हाडांचं ठिसूळ होणं हा त्यातलाच एक आजार. उपाय म्हणून या कालखंडामध्ये हनुमान चालीसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र रोज पठणामध्ये ठेवा, तर नवग्रह स्तोत्रामधला शनिग्रहाचा जो मंत्र आहे तो जप अवश्य 21 वेळा किंवा 1 माळ अवश्य पठणामध्ये ठेवा. तर म्हणजे ही होती आपल्या शनीच्या वक्री होण्यामुळे मिळणाऱ्या परिणामांची गणितं आपल्या राशीसाठी. तेव्हा अवश्य काळजी घ्या, लक्ष द्या बदलणाऱ्या या घडामोडींकडे. मंडळी, आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा. विषय आवडला असेलच तर लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओसुद्धा शेअर करा. तसेच मंडळी, ज्यांना आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल त्यांनी अवश्य आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करून आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा. हा ज्योतिष सल्ला, वास्तूविषयातला सल्ला ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच दिला जात असतो. ज्यांना रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, चैतन्य लहरी हे आमचं अतिशय सुंदर पुस्तक, तर श्री सप्तशती गुरुचरित्र सार ही पोथी मागवायची असेल अगदी भारतात कुठेही, तर अवश्य आम्हाला व्हॉट्सअप करून संपर्क साधा. याविषयीची अधिक माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, अवश्य जाऊन घ्या. तसेच काही महत्त्वाचे व्हिडिओ हे आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी देतो, ते सुद्धा पाहायला विसरू नका. म्हणजे त्यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे 9892156163, जो आम्ही नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो. मंडळी, आपण ज्याप्रमाणे आत्ता वक्री शनीचा हा विषय आणि व्हिडिओ अभ्यासला, माहिती घेतली, त्याचप्रमाणे आम्ही दर महिन्याला आमच्या चॅनलमधून प्रत्येक राशीचे स्वतंत्र मासिक राशी भविष्याचे व्हिडिओ प्रकाशित करत असतो. त्यामध्ये शुभ आणि अशुभ दिवसांची सुद्धा माहिती दिली जाते त्या त्या महिन्यांची, अवश्य ते व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. तसेच दर महिन्याला जे शुभ मुहूर्त आपण काढतो, काही चांगल्या शुभ कार्यांसाठी जे पाहिले जातात, साखरपुडा, बारसं, जावळ काढणं,
अशा गोष्टींसाठी त्याचबरोबर गृहप्रवेश, वास्तुशांती, पायाभरणी, भूमिपूजन अशा विषयांचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलमध्ये दर महिन्याला प्रकाशित केले जातात, किंबहुना महिना ते 2 महिन्याआधी प्रकाशित केले जातात. अवश्य जाऊन ते व्हिडिओसुद्धा आपण पाहू शकता. तर मंडळी, ही होती मकर राशीची वक्री शनीची असलेली ह्या काळातली परिस्थिती. पुढच्या भागामध्ये शनीचीच राशी असलेली कुंभ राशी काय सांगते आहे आपल्याला ते घेऊया जाणून. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.